राजमातांना मारण्याचा प्रयत्न केलाय. काय? मी राणी साहेबांना मारण्याचा प्रयत्न केला? कधी? जेव्हा तू त्यांच्या जेवणामध्ये विष मिसळलंस तेव्हा. हे तुम्ही काय बोलताय? हे सगळं खोटं आहे. मी असं का करेन? मी तुझ्यासारखी नाहीये. मी लोकांना मारण्यात आणि शिकार करण्यात विश्वास ठेवत नाही. उलट मी लोकांच्या शरीरातलं विष काढून त्यांचा जीव वाचवण्यात विश्वास ठेवते. आणि ही गोष्ट तुला चांगली माहिती आहे अधिराज. ही वेगळी गोष्ट आहे की तुझा अहंकार तुला सत्य स्वीकारायला देत नाहीये. आणि आम्ही कधी स्वीकार करणार नाही, कारण आमच्याकडे पुरावा आहे. हेच तू स्वतःच्या हाताने बनवलं होतंस ना? हेच बनवलं होतंस ना? मग खाऊन बघ, खाऊन बघ. तुझ्या हातून तर कधीच नाही. हा आई जगदंबेचा नैवेद्य आहे. जर यात कोणी विषही मिसळलं ना तरी त्याचं अमृत होत. पण ही गोष्ट तुला नाही कळणार, कारण ज्याच्या मनात इतकं विष भिनलंय की त्याला तर मधही कडू लागेल. ए मुले, आम्ही तुला अन्नाचा घास खायला सांगितलंय. वाटेल ते बडबडायला नाही. आणि हा नैवेद्य तूही खायला हवास. कदाचित आई जगदंबा तुला चांगली बुद्धी देईल आणि तुझे हे वाईट विचार सुधारतील. पुरे.